सोलापूर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत 180 कोटी भुयारी गटारी बांधणी योजनेमध्ये हद्दवाड भागातील प्रभाग क्रमांक 20 येथे काम सुरू असून हे काम दास या कंपनीकडून होत असून होणाऱ्या कामांमध्ये अत्यंत निकृष्ट पद्धतीचं साहित्य वापरून काम होत असल्याची तक्रार सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार करून कोणतीच कारवाई न झाल्यानं 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून पुढील कारवाईचे आदेश देत हे प्रकरण प्रधान सचिव नगरविकास विभाग क्रमांक 2 प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे पाठविल्याचं नगरसेविका काटकर यांनी सांगितलं. योग्य ती कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं नगरसेविका काटकर यांनी सांगितले. आयुक्त काय कारवाई करतात ते पाहून आंदोलनाचा इशारा नगरसेविका काटकर यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत 180 कोटीचे भुयारी गटारी बांधणी योजनेमध्ये हातवाड भागातील प्रभाग क्रमांक 20 येथे काम सुरू असून हे काम दास या कंपनीकडून होत असून होणाऱ्या कामामध्ये अत्यंत निकृष्ट पद्धतीचे साहित्य वापरून काम होत असल्याची तक्रार सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार करून संबंधित मक्तेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मी प्रभाग 20 ची नगरसेविका या नात्याने 2 दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री माननीय नगरविकास मंत्री यांना तक्रार केली होती. या तक्रारीची दखल उपमुख्यमंत्री यांनी घेतली असून उपमुख्यमंत्री यांच्याकडून योग्य त्या कारवाईसाठी मी बोलले. तक्रार नगर सचिव विकास विभागाकडे तसेच प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे पाठवल्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून मेलद्वारे समजले असून योग्य ती कारवाई होऊन काम योग्य पद्धतीने सुरू झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माननीय आयुक्त काय कारवाई करतात ते पाहू.